आता आपल्या बरोबर आहेत 67 वर्षांचा आजी उज्ज्वला देशपांडे. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आजी काय सांग. नमस्ते. मी असं सांगेन की मी सेवा मी आत्ता मी 2010 साली सेवानिवृत्त झाले. मी शाळेत शिक्षिका होते मुलींच्या आगरकर हायस्कूलमध्ये. आणि नंतर म्हणजे माझी अशी खूप इच्छा होती लहानपणापासून, मला साहसे श्री ही प्रतिवसती अनेक चांगल्या गोष्टी ऐकलेल्या होत्या. किंवा प्राप्त काळ हा विशाल भूधर सुंदर लेणी तया तखोदा निजनामे त्यावरती नोंदा बसून काळ वाढविता मेदा. मग आपला निवृत्तीनंतरचा काळ हा चांगला जाण्यासाठी, किंवा मी म्हणेन की एका क्षेत्रातली निवृत्ती ही दुसऱ्या क्षेत्रातला अरुणोदयच असतो. आणि म्हणून मग आम्ही दोघांनी माझे मिस्टर पण हनुमंत कृष्णराव देशपांडे ते पण आलेले आहेत इथे, तर आम्ही दोघंही मग ठरवलं की आम्हाला सायकलिंग करायला आवडत होतं. मग आम्ही सुरुवात केली. आम्ही म्हणजे 2008-2009 सायकली विकत घेतल्या आणि मग आम्ही सुरू केलं. मग आम्ही त्याच्यामध्ये अनेक गोष्टी केल्या, पुणे बॉम्बे सायकलिंग पण आमच्या ह्यानी. आम्ही बाकीच्या सायकलिंग याला आमचा संबंध म्हणजे बाकीच्या ग्रुपशी आहे, पुणे सायकलिस्ट वगैरे ग्रुपशी, पण जाताना आम्ही नेहमी दोघंच जातो. आणि हा अनुभव तो सुरेखच होता. तर त्या ह्याच्यात आम्ही अनेक म्हणजे पुणे बॉम्बे केलेलं आहे, बॉम्बे पुणे केलेलं आहे, पंढरपूर वारी केलेली आहे. आणि हां, जाताना तुकाराम महाराज पालखीमागे गेलो, येताना या इकडून आलो आपलं ज्ञानेश्वर पालखी मार्गे आलो, असं आम्ही करतो. आणखीन 11 मारुती पण आम्ही सायकलवर केलेत, पण आम्ही दोघं आमच्या ह्यानी मध्ये स्टे घेऊन वगैरे सलग असं करतो. आणि हा अनुभव आजचा खूपच छान वाटला. म्हणजे सकाळच्या वेळी उत्साह असतोच, पण या थंडीच्या दिवसात ते करायला खूपच मजा वाटली आणि आणखीन उत्साह पण आला. मला असं वाटतं की शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर जर आपलं नीट असेल, शरीर जर निरोगी असेल, तर निरोगी शरीरात निरोगी मन वास करतं. म्हणून सायकलिंग हा सर्वोत्तम व्यायाम आहे. इतरही व्यायाम चांगलेच आहेत, पण ज्याला जर उचेल तो व्यायाम करावा आणि आपलं जीवन सुंदर करून टाकावं. थँक्यू.